नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून. आपलं गाव आपली बातमी. चमत्कार होत नसतात, चमत्कार घडवावे लागतात. आणि या निवडणुकीत राजकीय चमत्कार घडवून आणत मतदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करतील असा विश्वास शिरूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. जुन्नर तालुक्याच्या माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागात प्रचाराच्या निमित्तानं कोल्हे बोलत होते. यावेळी खासदारांनी 15 वर्षात जी कामं केली नाही तर मी 5 वर्षात करून दाखवणार असं कोल्हे म्हणाले. तसंच विरोधकांकडे विकासाचे मुद्देच नसल्यानं ते माझ्यावर टीका करत असल्याचं देखील ते म्हणाले. डॉक्टर अमोल कोल्हे मालिकेत महाराजांचं काम आणि मतदारसंघात पवारसाहेबांचं काम करतात, ही दोन्ही टोकं जुळतात का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. चाकण येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत ठाकरे बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, मात्र आघाडीकडे चेहराच नाही आणि म्हणे आम्ही देशाचा कारभार सुधारू असा टोला ठाकरे यांनी लगावलाय. सोबतच बैलगाडा शर्यत सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावेल असं ठाकरेंनी आश्वस्त केलंय. शरद पवारांनी लोकसभेचं मैदान सोडलं अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख जाहीर सभेत करतात. मात्र ज्यांना आयुष्यात मैदानच माहीत नाही त्यांनी एकदा तरी मैदानात यावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर येथे शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी महायुतीवर तोफ डागली. रेवडीवर कुस्ती खेळणारा माझा बारीक सारीक पैलवान तुम्हाला चितपट करेल असा टोलाही शरद पवारांनी लगावलाय. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सध्या राजकारणाचं मैदान चांगलंच तापलंय. नेते एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ ईडीच्या भीतीमुळे उद्धव ठाकरे भाजपला सामील झाल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. एकेकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख अफजल खान असा ठाकरेंनी केला, आता त्याच अफजल खानाला ठाकरेंनी मुजरा घातला असं मुंडे म्हणाले. ईडीच्या भीतीपोटीच उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात दाखल झाल्याचा घाणाघात मुंडेंनी केलाय. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी चाकण येथे सेना भाजपची संयुक्त रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते. खासदार यंदा पुन्हा चौकार मारणार अशी घोषणा यावेळी देण्यात आली. खासदार आढळराव पाटील यांच्यासोबत सेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे आणि अन्य यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.